महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा फसवणुकीचे प्रकार, मग प्रेम प्रकरणं असो, लग्न करण्याच्या निमित्ताने असो, असे कारणं देऊन मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतराचे उदाहरणं सातत्याने येत असतात. आता हे प्रकरणं सोडवायची कशी, न्याय कसा द्यायचा, हा प्रश्न नेहमीच महाराष्ट्राच्या प्रशासनासमोर आणि पोलीस खात्यासमोर असतो. ह्याचं योग्य उत्तर प्रदेश असो, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड अशासारख्या असंख्य राज्य सरकारने शोधलंय आणि धर्मांतर विरुद्ध कायदा निर्माण करून ह्या महिलांना न्याय दिलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलेलं आहे, म्हणून लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये पण धर्मांतर विरोधी कायदा आणून या महिलांना न्याय मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.